आज जे आमगेले 8th लेजिस्लेटीव असेंब्लीचे 7th सेशन हाचो फस्ट दीस 15 तारीख जुलय. आणि आज आखो दीसभर हे सरकारागे जो पलटी सरकार आहा सगळे कामाक पलटी मारून मारून हे माझे 2 वर्ष जी हाय वो सरकार त्यांनी चलयला पलटी मारून तो सरकार आजूय तुमचोयला असेंब्ली सेशना फस्ट डेयाक पलटी मारीत आले. आणि तेमी जे एनईपीचे क्वेश्चन जे आज रेज जाप आशिल्ले एनईपीचे आज आख्खे आमगे एड्युकेशनल सिस्टम मुखावयल फ्युचर जो आहा तो सेट करपाक कितकोन सुदरगत करपाक जाय, वॉट आर द इश्यूज, लँग्वेजीस लागून इश्यूज आहा. सो हे सगळे टॉपिक्स जे एनईपीचे डिस्कस करपाक जाय ते अवॉयड करपाक जाय म्हणून तेमी एक इश्यू घेयलो आणि इतली बोवाळ केलो असं दिसतालें की ऑपोजिशन बोवाळ मारता. आणि रकलस करून आज तेमी एक वर तेमी हे केले पॉवर टॅरिफाचे आले तुम्ही जोयला कितें जाता ते सिट्युएशन. आज आज इतली पावस पडला आणि सगळे कडेन करंट ना. सो हे दोनी मेन क्वेश्चन जे डिस्कशन आहा इपाल्ली ती आज तेमी केशे भाशेन हे केले. बट आमकां भरपूर टायम आहा, बजेटा आहा, आणि एनईपी क्वेश्चन जाय आम्ही क्वेश्चन्स काडटले. पूण हो सरकारागेलो हिडन जो अजेंडा आहा एनईपी लागून थोड्या इस्कलांक फेवरेटिजम करपाक आणि थोड्या इस्कलांक मुखार काडपाक आणि ने इस्कलांक हाडपाक इन्वेस्टरांक हाडपाक आणि पयशे करपाक हे हिडन अजेंडा एक्सपोज जातलो. आणि ताका लागून ही आज एनईपी ते एशकोन करताय फॉलो करून. सो आयज दिसाक ज्यो ज्यो म्हज हाटीन काळेवर जाल्यो त्यो हांव सांगतलो आणि मागीर त्याच्या हाट्यान आमगेलो वेळेचो आमदार आमगे इंजिनियर क्रूज बाब आपल्या गेले उलयतलो. सो आज कॉलिंग अटेन्शनाक म्हाका उलोवपाक मेळ्ळें आणि कॉलिंग अटेन्शनाचेर मुगे जे आले ते टायमली डिसबर्समेंट ऑफ गव्हर्मेंट स्किम्स स्पेशली फॉर डिजेबल. म्हजे गव्हर्मेंटाचे ज्यो लाडली लक्ष्मी स्कीम आहा, म्हयन्या म्हयन्या गृह आधार बायलां स्कीम आहा, विडो स्कीम आहा, तारवट्यांगे स्कीम आहा, ह्यो सगळ्यो स्कीम टायमाक मेळ्ळे. आयज दिसाक 3 महिन्यांचे तांकां स्किमाचे पयशे मेळनाय. डिजेबल स्पेशली जे आहाय आमगे ब्लायंड म्हजे बरे येयल्ले जे विज्युअली डिजेबल आहाय तांकां 2 महिन्याचे आजून मेळना. सो आणि हे सरकारान ह्यो स्कीम केलं नाही तुमचं जाल्यार हे सरकारान स्कीम म्हणून केलं नाही. ह्यो स्कीम पहिलींच्यो एक जाले 10-12 वर्सांच्यो 15 वर्सांच्यो ह्यो स्किम पहिलींच्यो. हो स्कीम कंटिन्यू करपाक हांकां जायना. आज डिजिटलायजेशन जाल्लें आहा, डिजिटलायजेशन जालां आसतना म्हयन्या म्हयन्या देरां वचून टेबलाची फायल कित्याक पास करपाक जायो आणि मागीर म्हणटा फायल पास जालें ना म्हूण डिले जाल्या. सो हें डिजिटलायज करून ऑटोमेटीड चॅक क्लियरन्स सिस्टम करून सगळ्यांक म्हयन्या 15 तारखेर म्हणून क्लियर जावपाक जाय. सो हें आज आमी कॉलिंग अटेन्शनाक आयलें मांडपाक येवन. झिरो आवराक व्हेरी इम्पॉर्टंट आणि हॉट इश्यू जो आहा आमगे एड्युकेशन सिस्टम आतां एनईपीसून चेंज जाता. वी आर हेडिंग टुवर्ड्स एनईपी आणि एनईपी चेंज जाता असताना टिचर्स ऑलरेडी शॉर्टेज आहा. आमकां एनओसी दिना वो सरकार एनओसी दिना इस्कलांक आणि एनओसी दिना जाल्यार टिचर्स ऑलरेडी शॉर्ट आहा. टिचर्स शॉर्ट आसून आम एनईपी भितर सोदताय. एनईपी वोकेशनल क्लासीस आहा, वोकेशनल लॅब जायो, सेपरेट टिचर जायो, त्यो एडिशनल जाले. सो टिचर्स ज्यो आहाय शॉर्टेज आहाय, ह्यो टिचर्सची शॉर्टेजीस लागून झिरो आवरा मेन्शन केले हाव इम्पॉर्टंट इट इज टू हॅव फूल फ्लेज टिचर्स. टिचर्स म्हणजे सरप्लस आसपास जायो ताकी भुरग्यांचो वेल्यू जो आहा टिचरीचो. सो टिचर स्टुडंट रेशियो जो आहा हो मॅच जायना आयच्या दिसाक. आणि एज फेलियरा लागून एड्युकेशन जे मुखावयल वाट आहा इज गोईंग टू कॉलॅप्स. एड्युकेशन इन गोवा इज गोईंग टू कॉलॅप्स इन द नेक्स्ट 15 इयर्स इफ यू गो टू सी इफ वी डू नॉट डू इट राईट नाव. हे जे उलयले आणि मागीर टिचर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्टाचे घेताय. जेव्हा एक मनशाक कॉन्ट्रॅक्टाचेर घेताय ताका ते बिलोंगनेस येना, ताका जे जॉब सेक्युरिटी आहा ती जायना, ताका जे बेनिफिट्स आहाय ते मेळना. सो तो फूल तुगेलें होल हार्टेडली काम करपाक पावना. सो हेजे आमी उलयले. मागीर कॉलिंग अटेन्शन आयलें आनी तितू सिवेजीचे कॉलिंग अटेन्शन आयलें. 2 वर्सांचे स्ट्रेस घातलो परत तेंगे सिवेज लायन 2 वर्स जाली आम आमदार असेंब्ली आहाय तेमगे सिवेज नॉर्दन ट्रंक म्हणटा तें जायना. तेंगे ते परत परत पलटी मारता पूण हू इज टू बी ब्लेम्ड. ह्यो जी सिवेज रॉ सिवेज येता कोणाकू पूण तालांव दिवपाक जाय न्ही, कोणाकू फायन दिवपाक जाय. आम जियो बॅग्स हाडलेले आनी सक्सेसफुली जियो बॅग्स वॉज टेस्टेड. जियो बॅग्स कितें हाडले, जियो बॅग्स हाडले प्लग करपाक. जे सगळे सिवेज येता जावं तो मुडगुंच्यान येता जावं तो फातोर्डेच्यान येता, जी सगळी घाण येता आनी रिवर्स सालान पल्यूट जाता ते प्लग करपाक पॉयंट्स म्हणजे ते जियो बॅगांतल्यान येवन ते उदक निवड जावन मागीर न्हंयत येतले. पूण हे आज ते करपाक रेडी ना आनी म्हणटा नॉर्दन ट्रंक रेडी जाता, नॉर्दन ट्रंक रेडी जाता. बट टील दॅट टायम द रिवर इज गेटींग पल्युटेड हेजे उलयले. आनी लास्टली म्हणटा ते उलोवपाक मेळ्ळें आमकां सेकेंड कॉलिंग अटेन्शनाचेर जे जावन आहलें एक्सेस टू वेरियोज स्ट्रक्चर्स, गव्हर्मेंट स्ट्रक्चर्स जे आहाय
जे मनीस डिजेबल आहाय आमगेले, जे डिजेबिलिटी तूं कॅटेगरी येताय तेंकां व्हील चॅर एक्सेस करपाक रॅम्प आसपाक जाय. तो हे सरकारान आमी जी एक्सपोज केलो की हेंचे तकलेंत आनी धोंपरांत फकत रॅम्पां करपाचें आहा, संवसार पावल हुई. आनी फाटल्या दिसांनी तुमी चयल्लें की आमकां एक स्टेटमेंट दिश्टी पडलो, चीफ मिनिस्टर म्हणटालो की एस डी जी जे मांडलोले आहाय, सस्टेनेबल डिवलॉपमेंट गोल्स जे मांडलोले आहाय, जे ऑल ओवर द वर्ल्ड मांडलो आहाय, 17 गोल्स आसताय ते, तितून गोल नंबर 10 जो आहा इज स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट प्रोवायडींग इन्क्लुझीव अँड एक्सेसिबल पब्लीक एक्सेस टू वेरियस प्लेसीस टू पर्सन्स वीथ डिसेबिलिटीज. आनी जेन्ना तेंगे तो येदोळ बूक तेम प्रिंट केला, त्या बुकाची हांवें जी पेज ओपन करून दाखयली तितून तेम कांय बरयलें ना, आनी वयल्यान ते फस्ट सपा सोदताय. सो हें तें हो ब्लफ सरकार, हो सरकार ब्लफ करपाक मुखार सरला. हांकां एक्सपोज करिताय आमी, हे सस्टेनेबल गोल्स म्हणटाय तेही तेंगेले ब्लफ. आमगे मार्जन इतली सकोला आनी हे आज फकत तितलें चिंतताय, संवसार पावलो खूंय आहा. ग्रीन एक्सेसीस उलयताय इन युरोप एन ऑल द वर्ल्ड इज अबाउट ग्रीन एक्सेसीस, ग्रीन पब्लीक स्पेसीस, आनी आम रॅम्प करपाक सोदताय. आनी आम म्हणटाय की शाबासकी दियाय इलेक्शन बुथार रॅम्प केल म्हूण, असल्यो खबरो हो सरकार उलयता. हे सरकारा तकल्यान धोंपरां इतलें आहा, तेजे भायर हेंचे कांयच ना तकल्यान धोंपरां, हे फकत इतले रॅम्पाचेरूय उरलो आहाय आनी आनी मुखार हे पावलो न्हय. आनी हे मॅन्युपुलेशन करपा उरलें, हे मॅन्युपुलेट करतले आनी धाडटले की आमगे सगळें गोंय बरें आहा म्हूण, आनी एस डी जी हे वाडोवपाचें हें करतलें. सो दीस इज वॉट वी कूड एक्सपोज टुडे ऑन डे वन. आय थिंक इट वॉज अ सक्सेसफूल दीस, बट वी कंडेम द गव्हर्मेंट हियर. तुमी इतली जाण 33 जाण आसोन तुमकां जरी तरी एन ई पीचेर आनी ही क्वेश्चन आवर तुमी जरी तरी डिस्टर्ब करताय, तुमगे आनी आनी उरत कितें? आम 7 जाण तुमकां आज भारी पडले, तुमकां हँडल करूंक जायना आनी हाल परत करतले. We will make sure the people of Goa are going to benefit out of whatever we are going to talk in this assembly, and we are going to press and fight against all this government whatever they are doing. So aaj mujhe joint question aale hain piche te yo chalne pan aaj jaane to question aaj jaung na kidak sagda gadbad ban ban lagle. So NEP ek important topic aale je amcha se burgyanche scholar te future aate kidak amcha government ट्राय करता एन ई पी जात तितले बेगीन इम्प्लॉयमेंट करपाक, कितें इन्फ्रास्ट्रक्चर नासतना कसलो होमवर्क कोण नासतना. सो आयज ते आमी क्वेश्चन विचारपाक आसले पूण आमकां ती विचारपाक मेळप ना. तेजे भाशेन आयज आसलें आमचें एक दुसरें कॉलिंग एटेंशन आसलें. सी हांव एक कॉलिंग म्हजे घातलोलें तें कॉलिंग एटेंशन जें सावथ गोवा सावन बंद हो इश्यू चलता, कितें सावन बंद सावथाक करचें म्हणून जे सावथाच्या लोकांचे सॉफ्टांचे ओपोज करता ते, आनी आमचेंय ताका ऑपोजिशन आसा. सो आयज हे हांवें क्वेश्चन घालोलें गोवमेंटाक लागीन आमच्या असेंब्लींग स्पिकराक, पूण ते हे आमचें कॉलिंग एटेंशन आयज घेवना ते देखून आमकां तें डिस्कशन करूंक मेळ. पूण जेन्ना आमकां टायम मेळटलो, केन्ना आमकां एक ऑपॉर्चुनिटी मेळटली, ते सान बंदाचो इश्यू आमी हाडटले आनी चयतले हे सान बंद सावथ गोवा कशे भाशेन बंद करपाचें. तेजे भाशेन आमचे एम एल ए ऑनरेबल एम एल ए दिगंबर कामतान एक कॉलिंग एटेंशन घालून सिवरेजीचें ते ओवरफ्लो जाता. रिसंटली सेम कनेक्ट करता आमचे सांजे दी आर एल आमचे आमचे मुगाळी आहा रामनगरी आहा ज्यो एरिया रिसंटली फाटींच तेमी न्यू कनेक्शन केल्ली ते सिवेज लायनीक, ती सेम कनेक्ट जाता ती आमचे मारगांव लायनीक. ह्यो आतां सोंपटे चेंबर्स मॅन होल्स आहा ते स्टार्ट जाले ना, सोंपटे ओवरफ्लो जातात. सो हें आमचें थिंगां मांडलेलें आसा, सीएमान आमकां इन्शुरंस दिला हें प्रोब्लम सॉल्व करतलो म्हणून. तेजे भाशेन आमचें आसलें ते एक झिरो आराक हांवें आमचे इलेक्ट्रीक पावर प्रॉब्लम्स आमचे आख्खे वेरळी कॉन्स्टिट्युएंसी पावर प्रॉब्लम्स सामके कंटिन्युअस लायट वसत आसता आनी लोकांचे सामके बोवाळ पडल्या. जे खास करून आमची चिंचिणी 5-5 मिनटांनी लायट वयता आनी काल म्हळ्यार काल सामकें आख्खीच आसूंक ना. सो हांवें आमच्या पावर मिनिस्टर लागीं हें मांडलां आनी हें आमचें जें हें पावर फ्लॅक्चुएट जावन जायत्यो लोकांचे वस्तू आसा जावं मिक्सर फ्रीज हाच्यो सगळ्यो पिड्ड्यार जाल्ल्यो आहात आनी हेजे मुखार जायना जावपाक हे जे सगळे तेजे ऑफिसर्स कोण आहात तेज्या लागीन जातले बेगीन सर्वीस दिवची आनी हे पावर फेलियर जाता तें बंद करचें म्हणून मागलो. मेळपाक पयलीं सद्यार हे वोकेशनलांतल्यान बी तुका टिचर जाय न्ही, मार्क्स केन्ना पडटाय? जेन्ना तुका स्पेशलायज टिचर आशिल्ले जाल्यार तुका मार्क पडले. तुमी टिचऱ्यो सारके जायनाय, तुमकां टिचर पयलीं सद्यार नाय, न्यू टिचर्स तुमी घेवपाक सोदनाय. हे मार्क्स पडले तर मागीर पयलीं मार्क्स पडपाक टिचर जाय, नाजाल्यार आनी प्रॉब्लम हे. जेन्ना प्रॉपर एड्युकेट टिचर ना जाल्यार तुका 20 मार्क्स पडपाक, आय थिंक जर तर 4 मार्क्स पडले तुगे रिजल्ट डावन जालो. वॉट एग्जॅक्टली वॉट आय सेड टुडे इन माय झिरो आवर मेन्शन वॉज द सेम थिंग.
द एड्युकेशन सिस्टम इज गोईंग टू कलॅप्स अँड दिस इज वॉट दे वॉन्ट. आज तुम्ही चोईल झाल्या रे, आज आज लोका आवर सिस्टम इज हाव, आवर सिस्टम इज बुक रिलेटेड. आता तो बुक रिलेटेड सॉन वी आर गोईंग टू दीस न्यू कॉन्सेप्ट वीच इज अ गूड थिंग, बट त्यात इम्प्लिमेंटेशन जर तू सारखं करना जाल्यार मुखार त्रास जातले. जॉब सारखी नाही पळय सध्याक, तू जर तर भुरग्यां स्ट्रीट स्मार्ट करना, स्ट्रीट फ्रेंडली करना, उलोवपा फ्रेंडली करना, वीच द एन ई पी इज टॉकिंग अबाउट. सो हाव आर यू गोईंग टू प्रिपेर देम? तू जर तर मार्क्स दिवपा ते बरे हा, पूण टिचरू नाही न्हू तुकडे, टिचर रेडी करूं जाय तुवें. यू शूड एंटिसिपेट. तेंगे जो तो रोड मॅप चोयलो तो रोड मॅप इज अ नदर पल्टी. ब्लफ मास्टर झाला हे सगळे, हे ब्लफ मारीत आहे, हिमचे प्रेशर येईल म्हणून हे काहीच कोण नाही. सो दिस इज वॉट इज द परिस्थिती. नाईन्थ स्टँडर्ड ना जे असं ते वर्षा इम्प्लिमेंट केलं एन ई पी, पण त्यांच्याला सांगता येते टीचर्स नाही. आणि जे टीचर्स आहे अजूनपासून त्यांनी ट्रेनिंग चालतं, जे न्यू सब्जेक्ट आहे ना ते अजूनपासून ते सिलेबसही येलो ना. सो आता केन्ना जातलें आणि केन्ना स्टार्ट जातलें अजूनपासून फुल डेही करपाचे, अजून स्कुलांनी पासून टायम पासून अजून चेंज केलं ना. सो हे होमवर्क कोण असं की नाईन्थ स्टँडर्ड टेमी एन ई पी लायली, पण ह्याच्या मुखार ते सगळे असले प्रॉब्लेम जातले. ना ते प्रॉब्लम किती ते एन ई पी फॉलो करून आहे. हे टॉपिक असेंब्ली उलोवपा आहे, लेट्स अस नॉट डिस्कस दीस नाव, कित्याक मागीर परत मागीर ब्रीच ऑफ प्रिविलेज जातली. बट हे एन ई पी उलयतले, आम डिस्कशना हाटले, हे क्वेश्चन उलयतले, सगळ्यांक थिंग दिसती पडटले. बट दीज आर टॉपिक वीच वी हॅव टू एन्श्युअर दॅट वी स्पीक ओवर देअर अँड वी गेट प्रॉपर क्लॅरिटी फ्रॉम देम. ते जे सांगू सोदताय आणि जे ते करताय दोन सेपरेट आहा, कळलं तुका तशें तें. सो आय थिंक वील टॉक दीस आउट. इंटेन्शन ना, जरी तरी आज जरी तरी एक कोर्टांतल्यान ऑर्डर आसली की उमको मिनिस्टर रिस्पॉन्सिबल जरी तरी पोल्युशन जाता ताका पर्सनली फायन जातली म्हणून, जाल्यार म्हाका सदां सगळे कायद्या प्रमाण येता आशिल्ले. आज कोणाक कांय ना, जर तर न्हंयत हें सगळी घाण सोडली जाल्यार न्हंयत घाण सोडली म्हूण कोणाक पिंच लागना, इट इज फ्री. न्हंय म्हणलो एक नल्ला जाल्लो तो फ्री दवरलो, कोणाक आहा तितलें भर दितूं. सो इफ समबडी वॉज हेल्ड अकाउंटेबल फायनली तें जाल्लें आहा. आनी आज तुमी चळयलें जाल्यार एनवायरमेंट मिनिस्टराक पोजिशन चोयलें तें, तेजी परिस्थिती पळयली तें, तो कसो दिसतो आनी कितें तो, असली परिस्थिती असली जाली आहा. सो दॅट इज अ होल प्रॉब्लम हियर. घोट आसपा जाय न्हू, मिनिस्टर म्हणटा ते घोट आसपा जाय. हे पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहा तो घोट आसपा जाय, तो घोट आसपा जाय, तेज आवय बापूय जे आहा ते घोट आसपा जाय. सो आज हे प्रॉब्लम जाल्यात हे, दीस इज द होल इश्यू विथ द रिवर्सल. द रिवर्सल इज कंटेमिनेटेड फॉर सो मेनी इयर्स अँड विथ दीस कायंड ऑफ इंटेन्शन ऑफ मिनिस्टर्स अँड दीस कायंड ऑफ अ सरकार, आय थिंक वी वील नेवर एबल टू अचीव. ह्या लोकां हांवें पहिल्या दिसा जेन्ना असेंब्ली येयलो आनी सेफ रिवर्स हालाचो जेन्ना कॅम्पेन कॉमेस केल्लो त्या दिसा सांगलेले, आज 2 वर्स जाले म्हाका, आज सांगता आनी 2027 तुय हांव हेच पॉयंट सांगतलो की हेंकोडे रिवर्सल जावं, खुंयचे नल्ला जावं, गोंयची वॉटर बॉडी जावं, हेंकोडे हे क्लियर करपाक जावपा ना. कित्याक तेंकोडे मिनिस्टर नाय जेंको इंटेन्शन आहा हे करपाक, तेमको सरकार ना विथ हॅविंग एन इंटेन्शन टू सेव द एनवायरमेंट. तारवट्यांगे पेंडींग आत उरल्या, 2-3 महिने तेंगे पेंडींग उरल्या, दे आर गोईन टू गेट दॅट पेमेंट. बट मेन तारवट्यांगे प्रॉब्लम जाल्ले कोविडा टायमाक, वो तारवट्यांगे टॉपीक क्लियर करपाक. कोविडा टायमा जेन्ना तारवट्यांक तेंगे दोन सेपरेट पयशे, एक सोशल वेलफेअरां आसूं येताय आनी एनआरआय आसूं येताय. सो दोनी क्लब जावन येताय. सो जे सोशल वेलफेअरां आसूं येपाले ते येयले, एनआरआयान तूं येवं नाय. सो ते 18 ते 19 महिने जो आल्लो ते तारवट्यांक कांयच मेळना. जे कोणा सजमत तेंक सजमपाक, समज हांव समज तारवटी आनी सिनियर सिटिजन आनी आनी कोणी सिनियर सिटिजन्स. सो सिनियर सिटिजनांक 2000 मेळटा, तारवट्याक 2500 मेळटा. सो म्हाका 2500 येवंकूच ना, तेक सिनियर सिटिजन 2000 येयले, म्हाका कित्याक येयलें ना, कित्याक म्हाका 2000+500 दोनी कंबायन जावन रिलीज जाता. सो 18 महिने आमकां पयशे येयले नाय आनी आजून येयले नाय आनी कोण उलयना. So these topics have been discussed in the past. This is nothing that is going to be new in the assembly. But ये पहिले उलयले हा, ये सरकारा problem is that ते इसरोताय, तेंक ते जे commission मेळना म्हणटरी तेंक मागीर काय ना न्हू, तो तेच चाललो आहा. पल्टी सरकार जालो, मॅन्युपुलेशन सरकार हो तेंक, बट सगळे येतले भायर परत सेम थिंग्स.